नमस्कार, सीमत किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये मसुरीची डाळ बनवणार आहे. ती पण कुकरमध्ये एकदम झटपट होते आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी 1 कप मसुरीची डाळ 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजवून घेतले. याने काय होते, लगेच डाळ शिजते देखील. आता आपण साहित्य न सांगता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करणार आहे. यासाठी मी गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये आता आपण तेल टाकूया. तेल थोडा वेळ तापू द्यायचं आहे. साधारण 2 चमचे मोठे तेल टाकले मी. तेल तापलं की यात आपल्याला फोडणीसाठी लागणारं जिरे मोहरी टाकायचं आहे. आपण याला तडका देखील देणार आहे, त्यामुळं थोडं जिरे मोहरी टाकताना कमीच टाकायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. या डाळीसाठी आपण एक मोठा कांदा बारीक अशा प्रकारे चिरून घेतला आहे, तो आता तेलात टाकायचा आहे आपल्याला. कुकरमध्ये करते मी ही रेसिपी, त्यामुळं थोडं दिसताना कुकर खोलगट असल्यामुळं अडचण येते, त्यामुळं समजून घ्या. मोठ्या गॅसवर हा आपल्याला कांदा एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे. यात आपण 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो देखील आपल्याला मोठ्या गॅसवर छान शिजवून म्हणजे भाजून घ्यायचे आहेत. पूर्ण टोमॅटोचा अर्क तेलात उतरला पाहिजे. ही भाजी तुम्ही घरी करायला मी सांगते, कारण की आपण असं मसाल्याचं वरण वगैरे करतो, मग मसुरीच्या डाळीचं कसं सगळेजण सुट्टी भाजी डब्याला न्यायला किंवा पातळ भाजी जास्त शक्यतो कोण करायचा विचार करत नाही. पण अशा प्रकारे जर तुम्ही एकदा तरी केली तरी चवीला देखील उत्तम लागते. इवन तुम्ही पोळी भाजीसोबत खाऊ शकता किंवा सकाळच्या वेळेस नाश्त्याला काय नसलं तरी वाटीभर जरी डाळ खाल्ली तरी चवी म्हणजे पोट भरून जातं. असं काय नाही की पित्त वगैरे होतं. या टोमॅटोतच आपण 2 हिरव्या मिरच्या देखील टाकणार आहे. तिखट तुमच्या चवीनुसार म्हणजे आवडीनुसार घालायचं. ह्या 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मधून कट करून घेतल्यात, त्या देखील टाकायच्या आहेत. तेलात टाकलं तरी देखील चालतंय, आपण कुकरमध्येच शिजवणार आहे त्यामुळं टोमॅटो शिजतानाच टाकायचं. आपल्या टोमॅटोला आता तेल सुटू लागलंय. यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायचे. ही छान मिक्स करून घ्यायचे. यानंतर ना आपण यात टाकणार आहे 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धनेपूड व 1 चमचा हे बेडगी मिरचीचं तिखट आहे. तुम्ही जे घरात तिखट आहे ते वापरलं तरी चालतं आहे, हे तिखट नसतं म्हणून मी हे वापरलं आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडासा गॅस मीडियम ठेवायचा आहे हे मसाले टाकताना, कारण आत मसाले लगेच करपतात, त्यामुळे गॅस छोटा करायचा आहे. आता ही आपण भिजवलेली डाळ यात टाकणार आहे. ही डाळ सगळी मिक्स करून घ्यायची. आता तुम्हाला दिसतच असेल की टोमॅटो आणि कांदा हा डाळीतच पूर्ण मिक्स झाला आहे. अशा प्रकारेच टोमॅटो आणि कांदा पूर्ण भाजून घ्यायचा आहे तेलात, तरच ह्या डाळीची चव लागते. तुम्हाला दिसतच असेल की यात कुठेच आपल्याला कांदा वगैरे असं दिसत नाही, कारण तो एकदम आपण चांगला तेलात भाजून घेतला आहे, त्यामुळेच ह्या डाळीची चव वाढते. थोडा वेळ जरा भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. यासोबतच चवीनुसार आपण 1/2 चमचा मीठ टाकणार आहे व 1 ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला. यात आपण 1 कप भिजवलेली मसुराची डाळ घेतली, त्याला आपण 1 ग्लास पाणी वाटले. पाणी जास्त घालायचं नाही, कारण आपण कुकरमध्ये शिजवतोय. जास्त पाणी घातलं तर शिट्टीबरोबर हे पाणी बाहेर येऊ शकतं. यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे की या डाळीला पूर्णपणे एक उकळी काढायची आणि उकळी काढल्यानंतरच आपण ह्याला झाकण लावायचं, म्हणजे पाणी कधीही बाहेर येत नाही आहे.
आपल्या मसूरच्या डाळीला छान उकळी आली. आता आपण याला झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या काढूया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. आता आपण झाकण काढूया. बघू शकताय तुम्ही डाळीला किती छान रंग आला आहे. जेवढा रंग छान आला आहे आणि जेवढी दिसते छान तितकीच चवीला देखील छान लागते. आता याच्यावर आपण 2 चमचे तेलाचा तडका घालणार आहे. तडक्याने याची चव अधिक वाढते. पॅन आपला तापला आहे. तेल आपलं छान तापलंय. आता आपण जिरे टाकणार आहे. जिरे छान तडतडू द्यायचं आहे. यानंतर ना 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून किंवा तुम्ही चिरून देखील बारीक घेऊ शकता. यासोबत 4 ते 5 कढीपत्त्याची पानं व चिमूटभर हिंग घालायचं आहे. लसणाचा कलर चेंज झालाय. गॅस बंद करूया आपण आणि खमंग फोडणी आपण या डाळीवर वरून अशा प्रकारे घालायचे आहे. बघू शकताय तुम्ही. आता अशी थोडी जर तुम्हाला वाटत असलं डाळ तर तुम्ही पहिलं हे सगळं मिक्स करायचं आहे. छान ही तडका घातलेली डाळ एकदम रेसिपी सोपे आणि झटकीपट होते आणि चवीला देखील छान लागते. आपण आता हे खाण्यासाठी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता उन्हाळ्यात तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे कमेंट करून सांगा. यासोबतच आमचं सीमाज किचन मराठीचं फेसबुक पेज देखील लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सीमाज किचन मराठी चॅनल सबस्क्राईब करा व सोबतची बेलघंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.